स्वतःच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोरोना विषयक प्रादुर्भाव आणि शासकीय निर्बंध यामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून कसबे सुकेने ग्रामपालिकेची ग्रामसभा झाली नव्हती. आज ऑनलाईन झालेल्या या ग्रामसभेत जवळपास 200 नागरिकांनी सहभाग घेत 70 नागरिकांनी प्रशासनाशी संवाद साधलाय. विविध विषयांवर चर्चा करत घंटागाडी, रस्ते, स्वच्छता, पाणी पुरवठा आदी समस्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी सरपंच गीता गोतर्णे, उपसरपंच धनंजय भंडारे व ग्रामविकास अधिकारी रवी आहिरे यांनी प्रश्नांना उत्तरे देत शंका निरसन केले. यावेळी उपसरपंच धनंजय भंडारे यांनी ऑनलाईन ग्रामसभा घेणारी कसबे सुकेने ही ग्रामपालिका तालुक्यातील एकमेव ग्रामपालिका ठरली असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी ऑनलाईन घेण्याचा शासनाचा निर्णय सर्व सदस्यांनी बी त्याला दुजारा दिला आणि सरपंचाच्या परवानगीने आपण या ठिकाणी ऑनलाईन मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये कमीत कमी साधारण 200-200 लोकं जॉईन झाले आणि त्याच्यात 70-80 लोकांनी त्या सहभाग घेतला. साधारण काहींच्या गटरीचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, तणनाशक असो, हे बऱ्याचशा चर्चेत आणि कोरोनावर काहीतरी ठोस निर्णय घेतले पाहिजेत, ग्रामस्थांनी घेतले पाहिजेत आणि ग्रामपंचायतीने घेतले पाहिजेत. या संदर्भात लसीकरणावर बी कंप्लीट आलेले आहे. लसीकरणा संदर्भात बी आम्ही प्रश्न विचारविनिमय केला आणि महिलांकरता आणि त्या बस स्टँडवर जागा आहे त्या ठिकाणी महिलांकरता निवारा सेटसुद्धा आम्ही या ग्रामसभेत सूचना आल्यामुळे आम्ही सरपंचाच्या अध्यक्षांनुसार आम्ही ती मंजुरी दिलेली आहे. लवकरच हे सर्व प्रश्न मार्गी लावू. या ऑनलाईन ग्रामसभेचे प्रोजेक्टरचे तांत्रिक नियोजन संगणक प्रशिक्षक व माजी उपसरपंच सुहास बारगवे यांनी केले. गेल्या जवळजवळ 1.25 वर्षापासून ग्रामसभा झालेली नव्हती आणि ग्रामस्थांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे शासनाने असा काही निर्णय घेतला की ऑनलाईन कविना ग्रामसभा घ्यावी आणि जे काही तुमच्या गावातले प्रश्न असतील ते मार्गी लावावे. यासाठी आज सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर आपले आमचे ग्रामपंचायतीचे आपले सरपंच असे सगळे आज यांना ग्रामसभेसाठी उपस्थित होते. ग्रामस्थांनी बऱ्यापैकी जवळजवळ 125-150 लोकांनी आज यांना सहभाग घेतला. त्यापैकी जवळजवळ 70-80 जे आमच्या ग्रामस्थ आहेत त्यांनी विविध प्रश्न आज यांना ग्रामपंचायतीकडे आज यांना मांडले आणि त्याच्यासाठी जे काही निराकरण करायचं आहे त्याचे सगळे काही ठराव आणि मुद्दे आज आम्ही ग्रामपंचायतमार्फत यांना घेऊन टाकले. या बैठकीस विद्यमान सर्व सदस्य छगन जाधव, रमेश जाधव, अतुल भंडारे, छबू काळे, बाळासाहेब कर्डक आदी कर्मचारी उपस्थित होते. बसस्थानक भागात महिलांसाठी निवारा शेड व लसीकरणाबाबतच्या अडचणींवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश सगर, कसबे सुकेणे.